हॅलो फ्रेंड्स, मी दीपा वीर स्वागत करते आपल्या सर्वांचं TDM आता या यूट्यूब चॅनलवरती. आज मी नवीन नोटिफिकेशन घेऊन आलेले आहे, ते म्हणजे दिल्ली पोस्टल सर्कल्स कडून आहे. ठीक आहे, इंडियन पोस्टच्या पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे आणि सेंट्रल सर्कल कुठलं असेल तर दिल्ली पोस्टल सर्कल कडून आहे. ठीक आहे, माता पदाचे नाव काय, जे GDSच्या पोस्ट असतात, जे ग्रामीण डाक सेवक आणि BPM ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी एक्झाम होणार, एक्झाम नाही होणार आहे ही, पण या पदासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. ठीक आहे, एकूण पदसंख्या आहे 233 आहेत. एकूण शैक्षणिक पात्रता दिलेली आहे 10वी पास, पण 10वी पास मॅथ सब्जेक्ट हवा, तुमचा सायन्स सब्जेक्ट हवा, आणि जी काही तुमची लोकल लँग्वेज आहे त्या लोकल लँग्वेजमधलं तुमचं शिक्षण झालं पाहिजे, हे पूर्णपणे 10वी पास पाहिजे आहे. ठीक आहे, वयोमर्यादा आहे इथे 18 ते 40 वर्ष, आणि पुढे SC ST कॅन्डिडेटसाठी आहे 5 वर्ष पुढे तुम्ही एक्झाम्स देऊ शकता, आणि OBC साठी 3 वर्ष पुढे आहे. ठीक आहे, वेतन आहे इथे, सॅलरी GDS साठी आहे 10,000 ते 12,000, BPM ब्रांच पोस्ट मास्टर पोस्ट मास्टर साठी आहे 12,000 ते 14,500. अर्ज पद्धती तुम्ही इथे ऑनलाईन करू शकता, कुठलीही एक्झाम या ह्या पोस्टसाठी होणार नाहीये, ऑनलाईन अर्ज करायचा आहे, आणि जे तुमचे 10वी बेसिस म्हणजे जे काही मार्क्स असतील त्याच्यावरतून शॉर्ट लिस्ट काढली जाणार आहे. ठीक आहे, जॉब लोकेशन इथे आहे दिल्ली. फॉर्म तुम्ही फिलअप करण्याची डेट स्टार्ट झालेली आहे 27 जानेवारी, आणि शेवटची तारीख आहे इथे 26 फेब्रुवारी 2021. परीक्षेची जी फीस आहे, फॉर्म भरण्याची फीस आहे ती आहे पूर्ण 100 रुपये, आणि जे SC ST फिमेल्स आणि जे PWD कॅन्डिडेट्स असतात त्यांच्यासाठी कुठलीही फीस नाही आहे. ठीक आहे, तुम्ही इंडियन पोस्टच्या वेबसाईटवरती जाऊन पोस्ट फॉर्म फिलअप करू शकता, बाकी याच्यावरती कुठली पण एक्झाम होणार नाहीये, डायरेक्ट तुमच्या 10वीच्या मार्क्सवरती डिपेंड तुमच्या शॉर्टलिस्ट काढून कॅन्डिडेट्स भरले जाणार आहे. ठीक आहे, थँक्यू.